विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा असलेल्या दहावी आणि परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार यासाठी या संबंधित यंत्रणांना सक्त सूचना करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे परीक्षा केंद्रावर कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे न्यायला बंदी घालण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं एकवीस फेब्रुवारीपासून बारावी तर दोन मार्च पासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती नियुक्त करण्यात आली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात या समितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला परीक्षा काळातील गैरप्रकार रोखण्यासंदर्भात भरारी पथकाची नेमणूक संवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्रांवर बैठ्या पथकांसह पोलीस प्रशासनाचं विशेष लक्ष परीक्षा केंद्रांचा शंभर मीटरचा परिसर हा प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करणं परीक्षा केंद्र परिसरातील इंटरनेट सेंटर आणि झेरॉक्स सेंटर बंद ठेवणं परीक्षा केंद्रावर स्मार्ट वॉच त्याचबरोबर मोबाईल नेण्यास बंदी अशा उपाययोजना काटेकोरपणे पाळण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना फौजदारी स्वरूपाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे प्रत्येक शिक्षकाची वेगळ्या शाळेवर इन्व्हिजिलेटर म्हणून कर्तव्यावर नेमणूक होणार आहे त्यासोबतच जी बैठे पथकं तिथे असणार आहेत त्यातीलही कोणताही व्यक्ती प्रत्येक दिवशी वेगवेगळ्याच केंद्रांवर नेमण्यात येणार आहे उद्देश हाच की आपल्या सर्वांना या परीक्षांना कॉपीमुक्तच करायचा आहे आणि ही माहिती सर्व पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा की सर्वांना आपल्याला याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे या परीक्षांचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि सर्वांना मी हे आवाहन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याचा विचारही करू नये किंवा प्रयत्नही करू नये अन्यथा कठोर फौजदारी कारवाई तर होईलच या पत्रकार बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपस्थित होते